तर मित्रांनो, पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी एक मोठी अपडेट ही समोर येते, ज्यात खरं तर जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा T20 फलंदाज सूर्यकुमार यादव हा लवकरच कमबॅक करत मुंबई इंडियन्स संघातून आपल्याला खेळताना दिसणार आहे, ज्यात खरं तर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने त्याला फिट घोषित केलं असून तो आता लवकरच या सीझनमधील पहिला सामना दिल्लीविरुद्ध आपल्याला खेळताना दिसू शकतो. तर सूर्यकुमार यादवने पाहिलं तर NCAA कॅम्पमध्ये जवळपास प्रत्येक टेस्ट ही पास केली आणि त्यामुळेच आता त्याच्या कमबॅकमुळे मुंबई इंडियन्स संघाची बॅटिंग ऑर्डर ही बळकट होणार आहे. तर मग अशात सूर्यकुमार यादव इतका काळ मुंबई इंडियन्स संघापासून दूर का होता, तसेच तो मुंबई इंडियन्स संघात परतल्याने काय होऊ शकतं, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरं तर T20 क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या सूर्यकुमार यादवने NCAA जवळपास सर्वच टेस्ट या पास केल्या, त्यामुळेच आता तो लवकरच कमबॅक करत मुंबई संघाकडून खेळताना दिसणारे हे कन्फर्म झाले, ज्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं देखील टेन्शन कमी होऊ शकतं असंच दिसून येते. तर खरं तर काल सूर्यकुमार यादवची एक टेस्ट झाली ज्यामध्ये सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट असून तो आता आपल्याला मुंबई इंडियन्स संघासोबत खेळताना दिसणार आहे. त्यामुळेच मग आता 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये आपल्याला सूर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतो. तर सूर्यकुमारने पाहिलं तर आपला अखेरचा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सिरीजमध्ये खेळला होता, ज्यात खरं तर याच T20 सिरीज दरम्यान सूर्यकुमार यादवला इंजुरी झाली होती, ज्यानंतरून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या ज्याचमुळे तो इंजोर झाला होता आणि याच कारणास्तव BCCI T20 वर्ल्ड कपसाठी सूर्यकुमार यादवबद्दल धोका पत्करू शकत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी सूर्यकुमार यादवला IPL खेळण्याची परमिशन ही दिली नव्हती. अशात आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्यामुळे त्याला NCAA प्रमाणपत्र ही देण्यात आलेली, त्यामुळेच तो नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना दिसू शकतो. पण मग अशात सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळे मुंबई इंडियन्स संघात काय फायदे होऊ शकतात याबद्दल बोललोत, तर खरं तर सर्वात आधी तर हार्दिक पांड्याला दिलासा मिळणार आहे, कारण खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या यावर भरपूर प्रेशर होतं, ज्यात मुंबई इंडियन्स संघ फारशी चांगली कामगिरी हा करत नव्हता. ज्यात मागील वेळी पाहिलं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये मुंबई इंडियन्स संघ भरपूर प्रमाणात कमी पडला, ज्यात खरं तर रोहित शर्मा हा 0 आउट झाला, ज्यानंतरून सलग 2 बॅट्समन हे टॉपचे 0 आउट झाले, ज्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाला सूर्यकुमार यादवची बरीचशी कमी ही जाणवत होती आणि म्हणूनच आता नमन धीर याचा पत्ता इथून कट होऊ शकतो आणि त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला पुन्हा आणलं जाऊ शकतं, ज्याचमुळे मुंबई इंडियन्स संघाला टॉप ऑर्डरमध्ये चांगली खेळी करता येऊ शकते. ज्यात खरं तर सूर्यकुमार यादव पाहिला तर मुंबई इंडियन्स संघाकडून 4थ्या किंवा 5व्या स्थानावर बॅटिंग करतो, त्यामुळे सूर्यकुमार यादव संघात नसल्यामुळे हार्दिक पांड्याला वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजीला यावं लागत होतं, हीच समस्या आता दूर होऊ शकते. तर या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स संघाला पाहिलं तर गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स याविरुद्ध पराभव सामना आतापर्यंत करायला लागला होता. अशात आता सूर्यकुमार यादव सारखा Mr. 360 अशी ओळख असलेला हुकमी एक्का संघात परतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या मॅचमध्ये पहिला विजय हा मिळवू शकतो असंच आपल्याला दिसून येते. ज्यात खरं तर सूर्यकुमार यादवने पाहिलं तर आपल्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 139 IPL सामने हे खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 124 इनिंग्समध्ये 31.85 सरासरीने आणि 143.32 स्ट्राईक रेटने 3,249 धावा या केलेल्या आहेत. तर या कालावधीमध्ये त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतके ही झळकावलेली आहेत, त्यामुळे सूर्यकुमार यादवचे हे रेकॉर्ड पाहता सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात परतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला चांगला विजय हा मिळवून देऊ शकतो, ज्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये तो खूप फायदेशीर ठरू शकतो आणि चांगली धावसंख्या ही मुंबई इंडियन्स संघासाठी करून देऊ शकतो. तर मग अशात तुम्हाला काय वाटते, सूर्यकुमार यादवच्या येण्याने मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना जिंकू शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर रोहित शर्मा हा IPL 2024 ही संपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ सोडू शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.